श्री राम समर्थ। नमस्कार मंडळी, आज आपण धनु या राशी संदर्भातली माहिती घेणार आहोत। तेव्हा धनु राशीचा स्वामी आपल्याला गुरु हा सांगितलेला आहे आणि धनु या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे धनु राशीच्या लोकांकडे अफाट जीवन शक्ती आपल्याला पाहायला मिळते। तसेच ही लोक सर्व शक्तिमान आपल्याला पाहायला मिळतात। धनु ही राशी उत्साही लोकांची राशी म्हणून ओळखली जाते। तसेच सदर लोक ही मानवतावादी फार प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। धनु राशीची लोक काही प्रमाणामध्ये धडाडी पाहायला मिळतात, तसेच बळकट आणि काटक सुद्धा धनु राशीची लोक आपल्याला पाहायला मिळतात। धार्मिक विषयाशी निगडीत लोक जे आहेत ते आपल्याला धनु राशीची पाहायला मिळतात। तसेच धर्माभिमानी ही सुद्धा लोक आपल्याला धनु राशीची पाहायला मिळतात। धनु राशीच्या लोकांकडे स्वतःच्या धर्माबद्दल एक वेगळा असा बाणा आपल्याला पाहायला मिळतो। तसंच लढाऊपणा हा सुद्धा आपल्याला धनु राशीच्या लोकांकडे बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो। काही शौर्य हे आपल्याला धनु राशीच्या लोकांकडे पाहायला मिळतं। धनु राशीची लोक ही दानप्रिय जास्त प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे दानशूर व्यक्तिमत्व असं सुद्धा आपल्याला धनु राशीच्या लोकांकडे पाहायला मिळतं। अध्यात्मवादी ही धनु राशीची लोक आपल्याला पाहायला मिळतात। तसंच उमदापणा हा सुद्धा आपल्याला धनु राशीच्या लोकांकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळतो। स्वामीनिष्ठा ही आपल्याला धनु राशीच्या लोकांकडे जास्त पाहायला मिळते। तसंच कर्तव्य तत्परता, धाडसी, साहसी, स्वतंत्र वृत्ती ही धनु राशीच्या लोकांकडे पाहायला मिळते। बऱ्याच वेळेला धनु राशीच्या लोकांकडे गर्विष्ठपणा आपल्याला पाहायला मिळतो। तसंच तत्वनिष्ठपणा हा सुद्धा आपल्याला धनु राशीच्या लोकांकडे पाहायला मिळतो। आपल्या तत्वावरतीच आपण काम करणार हे असं कोणी म्हणलं तर आपण ओळखून घ्यायचं की हा व्यक्ती धनु राशीचा दिसतो। तसंच आध्यात्मिक गोष्टींकडे कल जो आहे तो कल या लोकांचा जरा जास्त प्रमाणामध्ये असतो। संशोधन वृत्ती या लोकांकडे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे जर का आपल्या परिचयामध्ये कोणी धनुराशीची लोक असतील आणि आपल्याला एका गोष्टीवरती काहीतरी शोधायचं असेल तर त्या धनुराशीच्या लोकांकडे तुम्ही ते सुपूर्त करा। ते तुम्हाला आवर्जून त्या गोष्टी शोधून त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत आणून देतील, कारण की त्यांची संशोधन वृत्ती ही जास्त प्रमाणामध्ये कार्य करत असते। प्रचंड आत्मविश्वास या लोकांकडे आपल्याला पाहायला मिळतो। खेळकर वृत्तीची लोकही सुद्धा आपल्याला धनुराशीचीच पाहायला मिळतात। तसंच धनुराशीच्या लोकांना हा पाळीव प्राणी जे आहेत त्यांचा जरा जास्त कल त्यांच्याकडे दिसतो, त्यामुळे त्यांना प्राणी जे आहेत ते पाळण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात। जाज्वल्य स्वाभिमान हा सुद्धा आपल्याला धनुराशीच्या लोकांकडेच पाहायला मिळतो। तत्वप्रधान ही धनुराशीची लोक असतात। अन्यायाविरुद्ध झगडणारी ही सुद्धा आपल्याला धनुराशीची लोकच पाहायला मिळतात। तसंच नम्र बोलणं हे धनुराशीच्या लोकांमध्ये बऱ्याच वेळेला गुणधर्मानुसार तत्वानुसार आपल्याला पाहायला मिळतं। बुद्धिमान ही धनुराशीची लोक असतात। तसंच बऱ्याच वेळेला सामंजस्यपणा, तसंच धनुराशीची लोक ही जास्त प्रमाणामध्ये बोलकी असतात, त्यामुळे बोलकेपणा हा सुद्धा आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो। बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींवरून विनोदी वृत्ती ही सुद्धा आपल्याला धनुराशीच्या लोकांकडून पाहायला मिळते। तसंच उत्तम अध्यापक असे आपल्याला धनुराशीची लोक पाहायला मिळतात। उत्तम ग्रंथ लेखक आपल्याला धनुराशीची पाहायला मिळतात। न्यायी लोक सुद्धा आपल्याला धनुराशीची पाहायला मिळतात। तसंच बऱ्याच वेळेला धनुराशीची लोक ही बऱ्याच मोठमोठे संस्था प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात। अध्ययन क्षेत्रामध्ये पुढाकाराने घेतलेली जनता कोणती असेल तर ती धनुराशीची लोक आहेत। तसंच ज्ञान संपादनाची आवड या लोकांकडे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते। रामशास्त्री बाणा हा आपल्या धनुराशीच्या लोकांकडे पाहायला मिळतो। धनुराशीचे आपल्याला काही व्यवसाय सांगितलेले आहेत, त्या व्यवसायामध्ये आवर्जून शिक्षक मंडळी जी आहेत ती धनुराशीची पाहायला मिळतात। प्राध्यापक मंडळी आणि शिक्षण खातं हे धनुराशीच्या आधिपत्याखालीच आपल्याला पाहायला मिळतं। तसेच बरेचसे वकील जे आहेत ते वकील सुद्धा आपल्याला धनुराशीचे पाहायला मिळतात। वेद पठन आणि वेद अध्ययन करणारी जनता सुद्धा आपल्याला धनुराशीची पाहायला मिळते। बऱ्याच वेळेला राजकारणी हे सुद्धा आपल्याला धनुराशीची पाहायला मिळतात। गुरु हा ग्रह जो आहे तो धनु राशीचा स्वामी असल्यामुळे सांस्कृतिक खातं जे आहे ते खातं सुद्धा आपल्याला धनुराशीच्या आधिपत्याखाली आलेलं पाहायला मिळतं। तसंच अध्यात्म मंडळी ही सुद्धा आपल्याला धनुराशीच्या आधिपत्याखाली पाहायला मिळतात। बऱ्याच वेळेला न्याय संस्था ज्या आहेत त्या धनुराशी संदर्भात निगडीत कार्य करताना पाहायला मिळतात।
जाहिराती संदर्भातले व्यवसाय असतील किंवा ग्रंथ लेखन असेल हे सुद्धा आपल्या धनुराशी संदर्भात पाहायला मिळतात. धनुराशीची लोक बऱ्याच वेळेला प्रकाशन या संदर्भातली कामं करताना पाहायला मिळतात. तसंच धार्मिक संस्थेवरती काम करणारे लोकही धनुराशीची पाहायला मिळतात. तसंच पशुपालन हा व्यवसाय सुद्धा आपल्या धनुराशीच्या आधिपत्याखाली पाहायला मिळतो. किंवा पत्रकारिता संदर्भातली जी काही लोक नोकरी करतात व्यवसाय करतात ही सुद्धा आपल्या धनुराशीची पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला जलवाहतूक या संदर्भात या निगडीत कामं करणारी जी काही लोक आहेत किंवा जे काही जनता आहे ती आपल्याला धनुराशीची पाहायला मिळते. तसंच कॉन्ट्रॅक्टर आणि सिव्हिल इंजिनियर हे सुद्धा धनुराशीच्या आधिपत्याखाली येतात. त्यामुळे बरीच धनुराशीची लोक ही आपल्याला व्यवसाय किंवा नोकरी या दृष्टिकोनातून कॉन्ट्रॅक्टर किंवा सिव्हिल इंजिनियर या क्षेत्राकडे कललेली आपल्याला पाहायला मिळतात. धनुराशीच्या लोकांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे बऱ्याच वेळेला कुटुंबियांकडून व मित्र परिवारांकडून यांना वैमानस्य निर्माण झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या लोकांनी अतिशयोक्ती करणं टाळावं. वायफळ बडबड जी आहे ती सुद्धा आपण टाळली पाहिजे व वचन पूर्तता न करणं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे. धनुराशीच्या लोकांना जर का आपली आध्यात्मिक प्रगती वाढवायची असेल किंवा स्वतःचा स्वाभिमान जो आहे तो बाळगून ठेवायचा असेल तर आवर्जून गुरु उपासना यांना खूप जास्त प्रमाणामध्ये फायद्याची ठरते. तसेच धनुराशीच्या लोकांना पुष्कराशी रत्न सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेला फायद्याचं ठरतं. त्यामुळे आपण आपल्या सद्गुरूचं नामस्मरण सतत करत राहावं. जमल्यास गुरुवारचे उपवास धरावेत. आवर्जून दर गुरुवारी दत्ताच्या मंदिरात म्हणा किंवा आपल्या गुरूंच्या मंदिरात स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे त्यांची भक्ती करावी व सेवा करावी. तसंच जर का आपण पुष्कराज हे रत्न वापरलं तर आपण जास्त फायद्यामध्ये ठरू. पिवळा रंग हा आपल्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायद्यात ठरतो. त्यामुळे जर का धनुराशीचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मला नक्की कळवा. जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण कृपया ह्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. आम्ही त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.